Hello students, in last video we complete chapter first, that is class adaptation and classification. From today we are going to start chapter second. The name of chapter is plant structure and function. तर या chapter मध्ये आपल्याला plants ची रचना कशी आहे, structure म्हणजे रचना आणि functions आणि त्याचे कार्य कसं आहे ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे, प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, व्हॉट हेल्प्स अस टू इझी आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला वनस्पती आहे का हे आपण कसं ओळखतो, प्लांट्स कसे ओळखतो. याचं उत्तर सिंपल आहे, कारण प्लांट्सला काय असतात, वेगवेगळे पार्ट्स असतात आणि त्या पार्ट्सवरून आपण ते प्लांट्स जे आहे ते ओळखतो. व्हिच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट, प्लांटचे वेगवेगळे भाग कोणते आहेत. द प्लांट्स हॅव रूट, स्टेम, देन लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट. द रूट सगळ्यांना माहीत आहे, मूळ, स्टेम, खोड, लीव्स म्हणजे पानं, फ्लावर्स फुलं आणि फ्रूट्स फळं, हे सगळे जे आहेत प्लांट्सचे भाग आहेत. दीज डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट टाईप्स ऑफ रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर अँड फ्रूट्स. वेगवेगळ्या झाडांची पानं वेगळी आहेत, स्टेम वेगळे आहे, रूट्स वेगळे आहेत, त्यांचे फ्लावर्स आणि फ्रूट्स हे सुद्धा वेगवेगळे आहे आणि त्यावरून आपण त्या प्रकारचं प्लांट जे आहे हे ओळखतो. जर आपण झाड एखाद्या वनस्पतीचं बीज जर घेतलं आणि ते जर पाण्यामध्ये सोकवलं आणि पाण्यामध्ये सोकून 2 ते 4 दिवस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हरभरा जो आहे, हरभऱ्याचं बी घ्यायचं तुम्हाला, चणा जो आहे त्याचं बी घ्यायचं आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आणि 2-3 दिवस मग नंतर पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचं आणि गुंडाळून ठेवल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारचं, तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल. तर बियांमधून या बीजमधून 2 पार्ट्स बाहेर पडतात. द पार्ट विच इज कमिंग आउट फ्रॉम द सीड विच ग्रोज टुवर्ड द सॉइल इज कॉल्ड ॲज रॅडिकल, म्हणजे मातीकडे जो भाग वाढतो त्याला रॅडिकल म्हटलं जातं. अँड द पार्ट ग्रोज अबो द सॉइल, म्हणजे मातीच्या वरती जमिनीच्या वरती जो भाग वाढतो त्याला प्लम्युल असं म्हटलं जातं. म्हणजे हाय डेव्हलपिंग एम्ब्रियो, फॉर्मेशन ऑफ रूट्स, रूट तयार होण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये बीज जे आहे त्याचं जर्मिनेशन झाल्यानंतर 2 भाग बाहेर पडतात. द रॅडिकल्स जे आहे, रॅडिकल इज ग्रॅज्युअली ग्रो इन टू द रूट्स, रॅडिकलचं रूपांतर नंतर रूट्समध्ये होतं. अँड प्लम्युल डेव्हलप्स इन टू द शूट सिस्टीम, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, शूट सिस्टीममध्ये होतं. तर आपल्याला आता या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे रूटबद्दल. द रूट इज द पार्ट ऑफ प्लांट. तर रूट्स आपल्याला माहित आहे, रूट कशाला म्हणायचं, द पार्ट ऑफ प्लांट गोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड एज रूट. म्हणजे पार्ट ऑफ प्लांट, वनस्पतीचा असा भाग की जो जमिनीमध्ये वाढतो आणि त्यामुळे झाडाला काय मिळतो, सपोर्ट मिळतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, रूट. रूटचं मग महत्त्वाचं फंक्शन काय, इट गिव्ज सपोर्ट टू द प्लांट आणि झाडाला ते काय करतं, आधार देण्याचं काम त्या ठिकाणी रूट करतं. आता रूट्स जे आहे, टाईप्स ऑफ रूट्स आपण सुरुवातीला बघणार आहोत, टाईप्स ऑफ रूट्स. तर रूट्स जे आहेत, रूट्स आर मेनली आर ऑफ 2 टाईप्स, एक आहे टॅप रूट आणि दुसरं आहे फायब्रस रूट. तर मग टॅप रूट आणि फायब्रस रूट जे आहे ते कसं ओळखायचं, काही प्लांट्स जे आहे त्यांचं रूट्स हे टॅप रूट आहे आणि काही प्लांट जे आहे त्यांचं रूट जे आहे हे फायब्रस आहे. आता तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही काय करायचं, एखादं मुंगाचं झाड असेल, त्यानंतर आता चवडीचं झाड असेल, तर ते झाड काय करायचं, उपटून बघायचं आणि त्याचं रूट जे आहे ते जर बघितलं तुम्ही, त्यानंतर तुम्ही सोयाबीनचं झाड पण उपटून बघू शकता, तर त्याचं रूट जे आहे हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल. याला एक मेन रूट येतं मातीच्या खाली, त्याला म्हटलं जातं प्रायमरी रूट, इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी रूट. आणि प्रायमरी रूटच्या बाजूनी असे लॅटरल जमिनीच्या खाली पसरणारे रूट्स असतात आणि दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी रूट, आणि याला काय म्हटलं जातं, सेकंडरी रूट. आणि अशा प्रकारचे जर रूट असेल, प्रायमरी रूट आणि त्यावरती बाहेर येणारे सेकंडरी रूट, तर याला म्हटलं जातं टॅप रूट. आता आपण रूटचं स्ट्रक्चर बघू, प्रायमरी रूट झालं, सेकंडरी रूट झालं, आणि हे जे सेकंडरी रूट्स असतात त्याच्या टोकाकडे आणि प्रायमरी रूटच्या टोकाकडे तुम्हाला असं केसांसारखं स्ट्रक्चर दिसतं, हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं. अँड दॅट हेअर लाईक स्ट्रक्चर ॲट द एंड ऑफ द रूट दे आर कॉल्ड ॲज रूट हेअर्स. काय म्हणतात त्याला, रूट हेअर्स. द रूट हेअर्स जे आहेत, जमिनीमधलं पाणी, न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स
शोषून घेण्याकरता, ऍब्सॉर्ब करण्याकरता त्या रूट्सला मदत करत असतात. आणि रूटचा हा टोकाकडचा भाग जो आहे, हा टोकाकडचा भाग जो आहे याला म्हटलं जातं रूट टीप. आता रूट टीप जो आहे, रूट टीपची काय होत असतं, नेहमी ग्रोथ होतं, याची वाढ होतं, आणि रूट टीपची वाढ होतं म्हणूनच त्या झाडांच्या, कोणत्याही झाडाच्या मुळाची वाढ होतं. तर नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं असेल विच पार्ट ऑफ द रूट ग्रोथ, द रूट टीप इज द पार्ट ऑफ रूट विच ग्रोथ, म्हणजे रूट टीपकडे वाढ होतं. मग रूट टीप काय, हा एक महत्वाचा भाग आहे. कारण रूट टीप जर काही कारणामुळे इंज्युअर झालं किंवा रूट टीप जर त्या रूटचं जर तुटलं तर त्या रूटची वाढ होणार नाही, म्हणजे त्या मुळाची वाढ होणार नाही. मग त्याचं संरक्षण करण्याकरता त्या रूट टीपवरती काय असतं, त्या ठिकाणी एक कॅप असतं, त्या कॅपला म्हटलं जातं रूट कॅप. मग रूट कॅपचं काम काय, रूट कॅपचं काम आहे रूट टीपचं संरक्षण करणं. द फंक्शन ऑफ रूट कॅप इज टू प्रोटेक्ट द रूट टीप. आलं लक्षात, फायब्रस रूटच्या बाबतीत, टॅप रूटच्या बाबतीत. आणि दुसऱ्या प्रकारचं रूट जे आहे त्याला फायब्रस रूट म्हटलं जातं. गवताचं झाड तुम्ही उपटून बघा आणि त्याच्या खाली काय दिसेल, तुम्हाला अशा प्रकारचं जाडीसारखं स्ट्रक्चर दिसेल आणि त्याला म्हटलं जातं फायब्रस रूट. त्यानंतर तुम्ही ज्वारीचं झाड जर असेल तुमच्या शेतामध्ये तर एखादं झाड उपटून बघायचं, मक्याचं झाड जर असेल तर ते तुम्ही उपटून बघायचं आणि त्याचे रूट्स जे आहेत हे जमिनीखालीच पसरलेले असतात आणि त्याचं झाड तयार होतं आणि हे जमिनीच्या आत जास्त खोलवरती जात नाहीत, म्हणून त्याला फायब्रस रूट असं म्हटलं जातं. टॅपरूट आणि फायब्रस रूटमध्ये मग काय महत्त्वाचा फरक आहे, टॅपरूट हे जमिनीच्या खाली आतमध्ये जातं, फायब्रस रूट हे जमिनीच्या खालीच पसरतं. टॅपरूट जे आहे ते मोठे प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये टॅपरूट आपल्याला बघायला मिळतं आणि फायब्रस रूट जे आहेत ते छोट्या प्लांटमध्ये बघायला मिळतं. टॅपरूट इज जनरली प्रेझेंट इन डायकॉटिलिडॉन प्लांट. लिडॉनस प्लांट. आता डायकॉटिलिडॉनस प्लांट म्हणजे काय म्हटलं जातं, तुम्ही आता मूग जे आहे, मुगाचे बी घ्यायचं, त्यानंतर चण्याचं बी घ्यायचं, त्यांचं जर बी जे आहे त्या बियाचे जर आपण दोन भाग जर केले तर दोन भाग होतात, म्हणजे दे आर हॅव्हिंग टू कॉटिलिडॉन, त्याला काय असतात, दोन कॉटिलिडॉन असतात, त्या बियाचे दोन भाग होतात, म्हणून त्याला डायकॉटिलिडॉन म्हणतात. आणि जेवढे काही डायकॉटिलिडॉनस प्लांट असतील त्या सगळ्यांचं रूट कसं आहे, टॅप रूट आहे. ज्या सगळ्या झाडांच्या बियांचं आपण डाळ करतो, डाळवर्गीय जे आहेत, म्हणजे मूग असेल, चणा असेल, चवळी असेल, त्यानंतर तुमचं उडीद असेल, या सगळ्यांचं रूट कसं आहे, टॅपरूट हे आहे. मँगो ट्री जर तुम्ही बघितली तर मँगोचं बी जर तुम्ही घेतलं तर त्या आंब्याची कोळी जी आहे त्याचे दोन सारखे भाग होतात, म्हणून ते काय आहे, त्याच्यावर टॅपरूट आहे. फायब्रस रूट कशामध्ये असतं, फायब्रस रूट इज प्रेझेंट इन द प्लांट्स, दे आर कॉल्ड ॲज मोनोकॉटिलिडॉनस प्लांट जे आहेत. मोनोकॉटिलिडॉनस प्लांट म्हणजे त्यांच्या बियांचं काय असतं, सिंगल कॉटिलिडॉन, एकच कॉटिलिडॉन असतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हीट जे आहे, गव्हाचं बी जर घेतलं, ज्वार म्हणजे सोरगम त्याचं बी घेतलं, मेज मक्याचं जर बी घेतलं तर या बियाचे तुमच्या हरभऱ्याच्या बियासारखे दोन भाग होत नाहीत, म्हणजे त्यांचं काय असतं, एकच कॉटिलिडॉन असतं आणि त्या प्लांटला काय म्हटलं जातं, मोनोकॉटिलिडॉन. आणि जेवढे काही मग मोनोकॉटिलिडॉनस प्लांट असतील त्यांचं रूट कोणत्या प्रकारचं आहे, मग फायब्रस अशा प्रकारचं आहे. मग कळलं तुम्हाला, फायब्रस रूट आणि टॅप रूट यामधला फरक तुम्हाला कळला असेल. आता ऑनियन जो आहे, तुम्ही एखादं तुमच्या घरामध्ये एक प्रयोग करू शकता, एक कांदा घ्यायचा आणि कांद्याला एका जारमध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये पाणी भरायचं आणि त्यावरती कांदा ठेवायचा, तर तुम्हाला 7 ते 8 दिवसानंतर त्याला जर ऑब्झर्व केलं तर त्यामधून असे रूट्स बाहेर पडतील, तर हे रूट झालं फायब्रस रूट आणि हे झालं तुमचं टॅप रूट. त्यानंतर रूट्स जे दोन महत्त्वाचे प्रकार आपण बघितले, टॅप रूट आणि फायब्रस रूट. आता तुम्ही जर मेज, मक्याचं झाड बघितलं, शुगर केन तुमच्या ऊसाचं झाड बघितलं, सॉर्गम म्हणजे ज्वारीचं झाड बघितलं, तर त्याला दोन प्रकारचे रूट्स असतात. एक रूट जे आहे ते जमिनीच्या खाली असतं अँड सेकंड टाईप्स ऑफ रूट्स विच इज अबोव द सॉईल. तर जमिनीच्या वरती जे रूट असतं ते तुम्हाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी रूट दिसेल अँड दॅट रूट इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेशियस रूट. तर ते ॲडव्हान्टेशियस रूट जे आहे म्हणजे रूट्समध्ये परिवर्तन झालेलं आहे, तर ह्या झाडाच्या नोडल रिजनमधून ते बाहेर पकतात. आता नोडल रिजन म्हणजे काय, आपल्याला समोर शिकायचंच आहे. तुम्ही ऊसाचं पेक जर बघितलं तर त्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिसतं. हा जो भाग आहे ज्या ठिकाणी कांड जे असतं त्याला नोड असं म्हटलं जातं आणि मधातला भाग जो आहे त्याला म्हटलं जातं इंटर नोड. आणि ह्या नोडल रिजनमधून हे जे आहेत
स्टिल्ट रूट हे बाहेर पडतात. मग स्टिल्ट रूट जे आहे हे ॲडव्हान्टेशियस रूट आहे, ज्याला मॉडिफाईड रूट सुद्धा म्हटलं जातं, जे मक्यामध्ये, शुगर केनमध्ये, ज्वारमध्ये, बाजरी, ज्वारमध्ये, बाजरीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. दुसरं आहे रनर्स. रनर जे आहे स्ट्रॉबेरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, आणि रनर जे आहे त्याला स्टोलॉन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे स्टोलॉन आहे त्यापासून नवीन झाडसुद्धा तयार होतं. त्यानंतर न्युमॅटोफोर, न्युमॅटोफोर हे रूट जे आहे याला ब्रीदिंग रूट सुद्धा म्हणतात, और ब्रीदिंग रूट. आता हे रूट कशामध्ये पाहायला मिळतं, मँग्रोव स्पीसीज जे आहेत प्लांटच्या, फॉर एक्झाम्पल ॲव्हिसेनिया जेर्मिनॅन्स, तुम्ही नेटवरती हे झाड शोधू शकता. तर हे झाड जे आहे ते हायड्रोफायटिक प्लांट आहे. हायड्रोफायटिक प्लांट म्हणजेच आपल्या पाण्यामध्ये वाढणारं हे झाड आहे, आणि पाण्यामध्ये वाढत असताना पाण्यामधून बाहेर जे आहेत ते रूट्स निघतात, त्याला न्युमॅटोफोर्स किंवा ब्रीदिंग रूट्स म्हणतात. ते काय करतात, हवेमधला ऑक्सिजन जो आहे तो शोषून घेतात. त्यानंतर तिसरा आणखी रूटचा प्रकार जो आहे प्रॉप रूट जे आहे. प्रॉप रूट जे आहे तुमच्या बनियन ट्री, बनियन ट्री तुम्ही बघितलं असेल, वडाचं झाड या ठिकाणी दिसतं तुम्हाला, वडाचं झाड जे आहे, आणि वडाच्या झाडाला पारंब्या येत असतात माहिती आहे तुम्हाला, आणि त्या पारंब्या म्हणजे काय, प्रॉप रूट. आणि हे प्रॉप रूट काय करतं मग त्या वडाच्या झाडाला, व्हॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट, मग या प्रॉप रूटचा त्याला काय उपयोग आहे. दिस प्रॉप रूट्स आर ग्रोस टुवर्ड द सॉइल, मातीच्या दिशेने हे प्रॉप रूट वाढतात. मग मातीच्या दिशेने वाढत असताना दे आर व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्यांची वाढ कशी होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड, वरतून खाली, आणि मातीमध्ये खोलवर रुतल्यानंतर ते पिल्लर सारखं काम करतात. म्हणजे वडाच्या झाडाचे जे ब्रांचेस जे आहेत, या ठिकाणी बघा, ह्या जे ब्रांचेस आहेत मोठमोठ्या ब्रांचेस असतात, त्यांच्या फांद्या हे खूप मोठे असतात आणि खूप वजनदार सुद्धा असतात. मग ह्या ज्या वजनदार फांद्या आहेत, या वजनदार फांद्याला आधार देण्याचं काम हे करत असतात. कोलकात्याला बॉटनिकल गार्डनमध्ये एक 250 वर्ष जुनं 2250 years ओल्ड बनियन प्लांट इज देअर इन द बॉटनिकल गार्डन ऑफ कोलकाता, अँड इट कवर्स द लार्ज एरिया अँड इट अपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. त्याने एवढा मोठा भाग व्याप्त केलेला आहे की ते एक वडाचं झाड, बनियन ट्री, एखाद्या छोट्या जंगलासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि अशा प्रकारे बऱ्याच वर्षापर्यंत, शेकडो वर्षापर्यंत ते बनियन ट्री त्या ठिकाणी जिवंत राहू शकतं. तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रूट्सबद्दल आपण शिकलो. त्यानंतर आणखी एक रूटचा प्रकार राहिला एरियल रूट. एरियल रूट जे व्हँडामध्ये सापडतं, हे जे प्लांट आहे हे जमिनीवरती वाढत नाही, मातीवरती वाढत नाही, एखादं दुसरं जे झाड असतं पॅरासिटिक प्लांट आहे त्या झाडावरती ते वाढतं, आणि त्याचे रूट जे आहेत हे हवेमध्ये लोंबकळलेले असतात. मग हवेमधला मॉइश्चर आणि ऑक्सिजन काय करतात, ते रूट आणि नायट्रोजन सुद्धा काय करतात, शोषून घेतात. तर आपण बघितले ॲडव्हान्टेशियस रूट, फायब्रस रूट आणि टॅप रूट सोबत हे मॉडिफाईड रूट आहेत, परिवर्तन झालेल्या रूटमध्ये स्टिल्ट रूट, रनर्स, न्युमॅटोफोर्स म्हणजे ब्रीदिंग रूट, प्रॉप रूट आणि एरियल रूट, हे सगळे रूटचे प्रकार आपण बघितले. आता काही प्रश्न जे आहेत त्यांचे उत्तर मी तुम्हाला विचारतो. आता बघा, एक प्रश्न आहे, व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट लाईक टॅमॅरिन, बनियन, मँगो हॅड द फायब्रस रूट. म्हणजे टॅमॅरिन म्हणजे चिंच, वड, बनियन आणि मँगो, आंबा, या झाडांचे रूट जे आहेत हे टॅप रूट असतात आपल्याला माहित आहे, पण टॅप रूटच्या ऐवजी त्यांचे रूट जर फायब्रस असतील तर काय होतील, फायब्रस रूट असेल तर, कारण ही मोठी झाड आहे, तर ते झाडं जमिनीवरती टिकणार नाही, त्यांना आधार मिळणार नाही, म्हणून त्यांचं रूट कसं असतं, टॅप रूट असतं. ते टॅप रूट जमिनीच्या आधी खूप खोलवरती जातं. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट विल हॅपन इफ द रूट टीप इज इंज्युअर. रूट टीप जे आहे, रूटचं जे खालचा भाग जो असतो त्याला रूट टीप म्हटलं जातं, आणि हे रूट टीप जो आहे, रूट टीप जर इंज्युअर झालं किंवा काही कारणाने तुटलं तर काय होईल, ते तुटलं तर त्या रूटची परत वाढ होणार नाही, कारण रूटचा वाढ होणारा भाग जो असतो तो रूट टीपचा असतो. व्हिच टाईप ऑफ रूट्स डू द फेन्युग्रीक, स्पिनॅच अँड ऑनियन ह्याव. फेन्युग्रीक म्हणजे मेथी, मेथीचं जर रूट जर बघितलं तर ते रूट तुम्हाला टॅप रूट आहे. स्पिनॅच पालक आणि ऑनियन जो आहे यांचं रूट जे आहे ते फायब्रस या प्रकारचं येतं. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे, तर प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, व्हाय आर अंडरग्राउंड पार्ट्स लाईक पार्ट्स ऑफ प्लांट लाईक रॅडिश, कॅरोट, बीट अँड स्वीट पोटॅटो थिक, फ्लेशी अँड सोलम, व्हिच पार्ट ऑफ द प्लांट दे आर. आता बघा, रॅडिश म्हणजे मुळा, कॅरोट बघितलेलं आहे, बीट पण बघितलेलं असेल, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं तुम्ही बघितलेलं आहे, हे कसे असतात, फ्लेशी, मांसल असतात आणि फुगलेले असतात. तर का, कारण हे जे प्लांट आहेत, आणि व्हिच पार्ट ऑफ द प्लांट दे आर, तर झाडाचा हा कोणता भाग आहे, तर हे सगळे मुळं आहेत, दे आर द रूट्स.
म्हणजे मुळा जेव्हा आपण खातो किंवा गाजर जेव्हा खातो तर ते फळ नाही आहे, इट इज नॉट अ फ्रूट, दीज आर द रूट्स. मग या रूट्समध्ये काय केलं जातं, प्लांट्स जे आहेत फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने जे अन्न तयार करतात ते अन्न त्यामध्ये साठवलं जातं स्टार्चच्या स्वरूपामध्ये. मग याचं ॲन्सर द्यायचं झालं तर ॲन्सर असेल तर रॅडिश, कॅरोट, बीट, स्वीट पोटॅटो आर द रूट्स ऑफ द प्लांट अँड दे स्टोअर द फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च इन इट अँड देअर फोर इट इज फ्लेशी अँड सोलन. त्यामुळे ते फ्लेशी आणि सोलन आहे. तर आपण थोडक्यात रूटचे फंक्शन बघू. फंक्शन्स ऑफ रूट, पहिला आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स. जमिनीमधून मुळं पाणी शोषून घेतात, त्यानंतर इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आणि मिनरल्ससुद्धा शोषून घेतात. अँकरिंग, अँकरिंग म्हणजे धरून ठेवणे. अँकरिंग ऑफ प्लांट बॉडी टू ग्राउंड अँड सपोर्टिंग, ज प्लांट्स जो आहे वनस्पतींचा सगळा भाग जो आहे वरचा भाग हा ग्राउंडशी धरून ठेवण्याचं काम मुळांचं आहे आणि झाडं काय झाडांना आधार देण्याचं काम हे रूट्स करतात. थर्ड आहे स्टोरेज ऑफ फूड अँड न्यूट्रियंट्स. काही प्लांट्स जे आहेत त्यांच्या रूट्समध्ये अन्न हे साठवून ठेवले जातं, फॉर एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, कॅरोट. त्यानंतर व्हिजिटेटिव्ह प्रोडक्शन, रिप्रोडक्शन. काही प्लांट जे आहेत त्यांच्या रूट्सपासून झाडांची निर्मिती होतं, जसं आपण रनर्स नावाचे रूट्स जे आहेत स्ट्रॉबेरीमध्ये, रासबेरीमध्ये हे आपण बघितले. त्यानंतर टाइप्स ऑफ रूट्स दोन प्रकार बघितले आपण, टॅपरूट आणि फायब्रस रूट. टॅपरूट कशामध्ये असतं, डायकॉटिलिडॉनस प्लांट. डायकॉटिलिडॉनस म्हणजे काय, परत तुम्हाला सांगतो की ज्या झाडांच्या बियांचे दोन सारखे भाग होतात त्यांना डायकॉटिलिडॉनस म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मँगो, बनियन, फेन्युग्रिक यांच्यामध्ये टॅपरूट असतं. फायब्रस रूट हे मोनोकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये असतं, म्हणजे यांच्या बियांचे दोन सारखे भाग होत नाहीत त्यांना मोनोकॉटिलिडॉन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल ग्रासेस, सगळ्या प्रकारचे गवत, मेज, मका, सॉर्गम, ज्वार आणि व्हीट, गेहू या सगळ्यांमध्ये काय असतात, फायब्रस रूट असतात. तर या ठिकाणी आपण रूट्स याबद्दल डिटेलमध्ये शिकलेलं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेमबद्दल शिकणार आहोत. थँक्यू.